अमरावती मधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो। माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी तशी शक्यता वर्तवली आहे। तर दुसरीकडे अभिजीत अडसूळ ही दर्यापूर मधून इच्छुक आहे, त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून राणा विरुद्ध अडसूळ आमने सामने येण्याची शक्यता आहे। बघूया। नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात, दर्यापूरवरून राणा विरुद्ध अडसूळ आमने सामने। अमरावतीत कडू राणा वादाचा नवा अंक। अमरावतीमध्ये राणा विरुद्ध अडसूळ या संघर्षाला तोंड फुटलंय। त्याला निमित्त ठरलाय दर्यापूर विधानसभा मतदारसंघ। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा दर्यापूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। दर्यापूर मतदारसंघात त्यांचे दौरे वाढलेत, त्या रोज लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्याचवेळी शिंदे सेनेचे नेते अभिजित अडसूळांनी देखील दर्यापूरवर दावा ठोकलाय, त्यामुळे दर्यापूरवरून राणा विरुद्ध अडसूळ वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कारण या दाखवत आहेत मी भाजपचा प्रचार करतोय आणि साडे कशाला वाटप करतायत, मग उमेदवारी जर लढवायची नाही मग साडे कशाला वाटप करतायत। आज भाजप भाजप करायचं, भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना बाजूला टाकून उलट स्वतःच नंबर लावून घेते, त्यामुळे भाजपचे उलट उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही सावध राहा। मी तर माझी शिवसेना पक्ष म्हणून ही मागणी करतोय, तुम्ही भाजप म्हणून मागणी करा। अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष होण्याची शक्यता आहे। दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार चालणार नाही असं म्हणत नाव न घेता माजी खासदार नवनीत राणांनी अभिजित अडसूळांना टोला लगावला होता। तर दर्यापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची आहे, त्यामुळे एकदा गप्प राहिलोय आता गप्प राहणार नाही, लढणारच असं अभिजित अडसूळांनी सुनावलं। दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभा खूप झालं पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं, आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त कमळचे सिंबल वरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल, त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे। बच्चू कडू आणि राणांमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। अमरावतीकरांना येत्या विधानसभेच्या तोंडावर राणा विरुद्ध कडू वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे। राजकुमार पटेलांनी बच्चू कडूंच्या प्रहारची साथ सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। यावरून रवी राणांनी बच्चू कडूंवर निशाणा साधलाय। राजकुमार पटेलांना शिंदेच्या पक्षात पाठवण्याची बच्चू कडूंचीच खेळी आहे असा दावा राणांनी केला। साठगाठ करून शिंदेसोबत साठगाठ करून शिंदे गटामध्ये ज्या पद्धतीनं राजकुमारला पाठवलं, जर शिंदे सेनेने त्याला राजकुमारला तिकीट दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्याच्या विरोधात काम करू, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडूचा सुद्धा हिशोब तिथे होणार आहे। विधानसभेच्या तोंडावर अमरावतीमध्ये कडू विरुद्ध राणा आणि अडसूळ विरुद्ध राणा असे संघर्ष तापण्याची चिन्ह आहेत। दर्यापूर मतदारसंघावरनं राणा आणि अडसूळ आमने सामने उभे ठाकलेत, त्यामुळे उमेदवारी कुणाला जाहीर होणार हे पाहणं आता महत्वाचं असेल। अनिरुद्ध दवाळे, झी24 तास, अमरावती।